1918 मध्ये जगभर स्पॅनिश फ्लूनं थैमान घातलं होतं आणि या स्पॅनिश फ्लूला आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेदातले उपचार कामी आले होते. सध्या कोरोनानं जगभर थैमान घातलंय आणि याच्यावरती कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही, परंतु आयुर्वेदामध्ये जे उपचार आहेत जे स्पॅनिश फ्लूसाठी उपयोगी पडले होते त्याचा अभ्यास करून पुण्यातील वैद्य विक्रांत पाटील यांनी कोरोनासाठीची औषधं तयार केली आणि रुग्णांवरती त्याची उपचार पद्धती चांगल्या पद्धतीनं लागू पडली. या संदर्भामध्ये आम्ही वैद्य विक्रांत पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावरती त्यांनी या संदर्भामध्ये अधिकची माहिती दिली आणि कोरोनावरती हे आयुर्वेदिक उपचार अत्यंत उपयुक्त आहेत आणि कोणीही कोरोनाला घाबरू नये असं त्यांनी म्हटलंय. बघूयात विक्रांत पाटील नेमकं काय म्हणाले. नमस्कार. गेल्या 4-5 महिन्यापासून आपण सगळे कोरोनाशी लढत आहोत आणि वेगवेगळे रोज नवीन तर्क निघत आहेत, वेगवेगळे अंदाज सगळे बांधले जात आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये आयुर्वेदावरती असलेली आयुर्वेदाला अलाउड केलेलं नव्हतं आणि आज आयुर्वेदाला तो मान मिळतो आहे की कोविडच्या पेशंटला ट्रीट करायची परमिशन पुण्यामध्ये सुद्धा दिली देण्यात आलेली आहे. तर ह्याच्याच अनुषंगानं मलाही काही गोष्टी पुढे आणायच्या होत्या आणि त्या फेसबुकच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून मी त्या वारंवार पुढे आणतही होतो. 1918 भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये स्पॅनिश फ्लू नावाची अतिशय महाभयंकर आजार सगळीकडे पसरला होता आणि ज्याचा स्पॅन हा फक्त 1 ते 2 दिवसाचा होता आणि सकाळी ताप आला आणि संध्याकाळी पेशंट दगावला असा प्रकार व्हायचा. तर त्या स्पॅनिश फ्लूमध्ये असलेले जे सगळे ग्रुप ऑफ सिम्पटम होता तो ग्रुप ऑफ सिम्पटम आणि आत्ताच्या कोरोनामध्ये असलेला ग्रुप ऑफ सिम्पटम हा ऑलमोस्ट सेम आहे आणि त्यामुळं याच्यावरती औषधं कुठे जुन्या काळामध्ये वापरली होती का स्पॅनिश फ्लूवरती ह्याचा आम्ही काही वेळेला आढावा घेतला. त्यातून आलेली औषधं हे साधारणपणे 4,500 ते 5,000 पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वॉरियर्स जेवढे आहेत, देवदूतच्या ॲम्ब्युलन्स, ह्या सगळ्यांना ती वाटली आणि जेवढ्यांनी ती औषधं खाल्ली त्यांच्या सगळ्यांचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीनं अबाधित राहिलं. ही एक आनंदाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची होती. दुसरं गोष्ट अशी की ह्याच्यानंतर याच सगळ्या लोकांकडून डिमांड झाल्यानंतर आपण एक कोरोनासाठीचं म्हणजे कोरोनामध्ये उपयोगी पडू शकेल अशा पद्धतीचं CVD-5 नावाचं एक किट तयार केलं. ते मी फक्त इथं तुम्हाला एकदा दाखवतो आहे ओझरतं. हे CVD-5 नावाचं किट आहे आणि ह्या किटमध्ये ही जी पहिली आहे ही CVD-1 नावाची कॅप्सूल आहे. ह्या कॅप्सूल हे तेच औषध आहे जे स्पॅनिश फ्लूमध्ये 1918 वेळेला त्या काळच्या जुन्या वैद्याने वापरलं होतं. 2 नंबरचं जे आहे ते म्हणजे सुदर्शन ॲक्टिव्ह नावाची टॅबलेट आहे जी कुठल्याही तापामध्ये चालते. आयुर्वेदातलं क्लासिकल मेडिसिन सुदर्शन घनवटी ती फक्त मॉडिफाय केलेली आहे. त्यानंतर पियुष नावाचं औषध आहे. सायकोलॉजिकल स्ट्रेस आणि डिस्ट्रेस जो आहे पेशंटसाठीचा तो सगळा नॉर्मल व्हावा यासाठी ते काम करतं. गंधाली नावाचं तेल आहे जे नाकातलं आणि घशामध्ये असणारा जो कफ आहे त्याला पातळ करतं आणि साधारणपणे 54 प्राशसारखं दिसणारं 55 प्राश असणारं असं हे एक अमृतप्राश नावाचा अवलेह आहे जो चाटून खायचा आहे. त्याच्यामुळे घशातला सगळा कफ वितळायला मदत होते आणि एकंदरीत कोविडच्या पेशंट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देण्याचं काम हे औषध करतं असं लक्षात आलेलं आहे. माझी सगळ्यांना एकच अशी विनंती आहे की तुम्ही तुमचा आजार लपवू नका, तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. हा काही एड्स नाही आहे की तुम्ही तुमचं नाव लपवून ठेवायला हवं. अरे जगातल्या जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना हा आजार ऑलरेडी होऊन गेलेला आहे. त्यामुळं स्वतःचा आजार लपवू नका, दुर्लक्ष करू नका, अन्यथा चौथ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला ही औषधं मिळाली तर ठीकच, नाही मिळाली तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जा. त्यांच्याकडची औषधं ही व्हायरससाठी सर्वोत्तम असू शकतात. आयुर्वेदाची औषधं ही सर्वोत्तम आहेत, त्यामुळे त्याचा अंगीकार करा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे.